माय मराठी माय बोलीचं महाचन सांगतात बाबा सुंदर असणारं शरीर इतकं प्रेम करता आपण त्याच्यावर इतकं प्रेम करतात माणसं स्वतःच्या शरीराचा कधी विचार करत नाही पण दुसऱ्याचा मात्र एवढा विचार करतात आयुष्य निघून जातं पण स्वतःचा कधी विचार करत नाहीत. जगाच्या पाठीवर एकच आहे ते मात्र संत विठ्ठल विठ्ठल करायची आणि कोणाकडून आपल्याला काय मिळणार आहे हे तरी जीवनामध्ये लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून संत महात्म्यांच्या जीवनामध्ये लक्षात आलं, आज आम्ही भगवंताचं नामस्मरण घेतलं, निश्चित त्या भगवान परमात्म्याचं चरण आम्हाला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून जीवन जगत असताना पुन्हा पुन्हा संत महात्मे सांगतात, तन भी तेरा मन भी तेरा तेरा पिंड प्राण सब कुछ तेरा तू है मेरा ये दादू का ज्ञान. भजो रे भैया राम गोविंद नाम 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 भजो रे भैया राम गोविंद नाम. हे सर्व शरीर माझ्या भगवान परमात्म्याचं आहे, तन मन आणि धन या तिन्ही गोष्टी भगवंताला समर्पित करा, निश्चित तो भगवान परमात्मा आपला असा होईल. विठ्ठल विठ्ठल आतापर्यंत कोणाचा स्वभाव बदललाय महाराज? तुकोबऱ्यांनी प्रमाण देऊन सांगितलं, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंधरिताही परी आवरेना. दादा ऐका, किती जरी सांगण्याचा प्रयत्न केला तर मूळचा स्वभाव जात नाही. विठ्ठल विठ्ठल काल्पनिक उदाहरण देऊन जाते ऐका दादा. एका नगरीमध्ये एक वैदिन राहत होती, वैदिन. आणि त्या वैदिनीचा असा क्रम होता, सकाळपासनं 5 वाजेपर्यंत तिने एकच काम करायचं, राजवाड्याच्या समोर जायचं आणि राजवाड्याच्या समोर जाऊन राजा तिसऱ्या मजल्यावरती राहत असायचा, राजाकडे पाहायचं आणि त्या वैदिनीने दररोज एकच क्रम चालू ठेवायचा. कोणता आहे तो क्रम? सुया घ्या फणी घ्या दाबण घ्या, सुया घ्या फणी घ्या दाबण घ्या, असं रोज म्हणायची ती वैदिन. आणि राजाने तिसऱ्या मजल्यावरनं पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर राजा तिसऱ्या मजल्यावरनं खाली उतरला, त्या वैदिनीच्या समोर आला आणि सांगितलं, बाई जातीनी वैदिन आहेस पण दिसायला फार सुंदर आहेस, माझ्यासोबत लग्न करणार का? तिने सांगितलं, मला सांगता येणार नाही अद्याप, तर तुम्ही माझ्या वडिलांना विचारलं पाहिजे. राजा वडिलाकडे आला, वडिलांना विचारपूस केली, दुसऱ्या दिवशी वडिलांनी मान्यता दिली, विवाह मंडप सज्ज झाला, नवरी मुलगी नवरा मुलगा बोहल्यावरती चढले, मंगलाष्टिका पार पडला, लग्न समारंभ झाला. आता जातीने वैदिन होती पण राजाची राणी झाली, पण स्वभाव बदलला नव्हता. राजवाड्यात राहायला लागली आणि ऐश्वर्याच्या उपभोगामध्ये राहत असताना जातीने वैदिन आहे पण तिचा स्वभाव बदलला नव्हता. ननंदबाई समोर आल्या, वहिनी आज आपल्या राजवाड्यामध्ये सत्यनारायणाची पूजा आहे, तुम्हाला नाव घ्यावंच लागेल. काय नाव घेतलंय का? पांढऱ्या पांढऱ्या दुधावर मऊ मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधावर मऊ मऊ साय, हरिश्चंद्र राजाचं नाव घेते भाकर वाडगे माय. विठ्ठल विठ्ठल राजाची राणी झाली पण स्वभाव बदलला नाही. मूळ स्वभाव स्वभाव जाईना, मूळ स्वभाव स्वभाव जाईना. स्वभाव 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 स्वभाव
दासी पटरानी केले तिसी तिचे हिंडने राहीना मूळ स्वभाव जाईना। नाथ महाराज सुंदर असं प्रमाण देऊन सांगतात बाबाने जीवन जगत असताना मूळचा स्वभाव बदलला पाहिजे, प्रपंचातलं जीवन हे परमार्थाच्या चरणावरती लागलं पाहिजे। बसरंगी रंगे रे श्रीरंगे महाराज पुन्हा पुन्हा तुम्ही सांगतात शरीर जायाचे ठेवणे, हे सुंदर असणारं शरीर एक दिवस जाणार आहे, कधी जाणार आहे बस वेळ आल्याच्या नंतर अभंगाच्या दुसऱ्या चरणात। शरीर जायाचे ठेवणे
जागा सोडू नका शांत हा, हे चालतच राहते. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज वर्णन करतात, शरीर जायाचे ठेवणे दरीसी अभिलाष झळे. महाराज वर्णन करतात, शरीर हे नाशिवंत आहे आणि एक दिवस आपल्याला हे धोका देऊन जाणारच आहे. बस मन मरे माया मरे मर मर गए शरीर आशा तृष्णा ना मरे कहे गए दास कबीर. सकळ आयुष्य खातो काळ सावधान. महाराज सांगतात, सावध व्हा बाबा रे, शरीर एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे. पुन्हा पुन्हा वर्णन केलं, शरीर जायाचे ठेवणे एक दिवस तिथं नेऊन ठेवायचं आहे. धरीसी अभिलाष झणे. पहा तुम्ही, गजेंद्र नावाचा हत्ती आहे. हत्ती असताना सुद्धा आपल्या संगिनी बरोबर सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी गेला आणि आपल्या पत्नी बरोबर रास क्रीडा करत असताना एका मगरेने त्याचा पाय पकडला. मगर काय त्या हत्तीचा पाय सोडत नाही, 1000 वर्ष परिपूर्ण झाले पण मगर पाय सोडत नाही. शेवटी मगर त्या ठिकाणी पाय सोडत नाही हे पाहून हत्तीने त्या ठिकाणी भगवंताचा धावा केला, गजेंद्राने भगवंताचा धावा केला आणि गजेंद्राच्या धाव्याला स्वतः भगवान परमात्मा धावून आले. त्यावेळेस गजेंद्र नावाचा हत्ती भगवान परमात्म्याला सांगतो, देवा आज स्वतःची पत्नी असताना सुद्धा संकट काळामध्ये त्या ठिकाणी सोडून गेलेली आहे. संकट काळामध्ये सोडून गेलेली आहे भगवान परमात्म्याला सांगितलं, पण आज मी आर्त हाक मारली अंतकरणापासून, पण तू धावत आलेला आहेस म्हणून मला आज समजलं. नाही कुणाचे कुणी तुझे धरे कोणी अंती जासिले एकल प्राण्या माझे माझे म्हणी. आयुष्य निघून जातो माझं माझं, पण शेवटीपर्यंत त्या ठिकाणी कळत नाही मी ज्यांच्यासाठी जगत होतो ते सुद्धा माझे नाही. शरीर जायाचे ठेवणे दरीसी अभिलाष झणे.
देव जरी झाला तरी त्याला मरण नाही का? देव जरी झाला ना त्याला सुद्धा हे चुकलेलं नाही. म्हणून विठ्ठल विठ्ठल काल्पनिक उदाहरण देऊन जाते. गरुड आहे आणि गरुड पुराणामध्ये सुंदर अशी ही कथा आलेली आहे. ऐका, गरुड आहे पण एक दिवस गरुडाच्या आईचा मरण काळ गरुडाला समजला. आई या तारखेला मरणार आहे हे गरुडाच्या लक्षात आलं, पण मी देव आहे आणि मी माझ्या आईचं मरण चुकवणार हे गरुडाने त्या ठिकाणी सिद्ध केलं. ठरवलं की आज काही झालं तरी मी माझ्या आईला मरू देणार नाही. निघाले महाराज गरुड आपल्या आईचा प्राण वाचवायला. दिवसभर गरुडाच्या आईला सर्व देवी देवता भेटायला येत होती, तब्येतीची विचारपूस करत होती, पण शेवटी यमदूत भेटायला आले. आणि यमदूत आल्याच्या नंतर शेवटी विचारपूस करून दारापर्यंत पोहोचले आणि पाठीमागे वळून पाहितलं आणि पाहिल्याबरोबर गरुडाच्या आईकडे पाहून खुदकन गालात हसले आणि यमदूत पुढं निघून गेले. यमदूत पुढं निघून गेल्याच्या नंतर गरुडाच्या आईला प्रश्न पडला. सगळे देवी देवता भेटून गेले पण शेवटी यमदूत आले, पण गालामध्ये का हसले असावेत या प्रश्नाचं उत्तर मला समजत नाही. आणि शेवटी गरुड त्या ठिकाणी आल्याच्या नंतर सांगितलं, आई आज तुला दिवसभर कोण कोण भेटायला आलं होतं? बाबा रे, आज दिवसभर सर्व देवी देवता भेटून गेले पण शेवटी यमदूत आले होते. काय विचारलं आई? काही नाही बाबा, सगळी तब्येत चांगली आहे का विचारलं, पण शेवटी जाता जाता गालामध्ये खुदकन हसले आणि मग समजलं गरुडाला की काही झालं तरी 2 तासाच्या नंतर तुला माझ्याजवळ यायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी हसले असावेत यमदूत हे लक्षात आलं, पण काही झालं तर मी माझ्या आईचं मरण चुकवणार. गरुडाने आपल्या आईला उचललं आणि 1000 किलोमीटरच्या खोल बोगद्यात नेऊन ठेवलं. बोगद्यात आईला बोगद्यात नेऊन ठेवलं, दरवाजा बंद केला, बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर त्या मार्गाने चालायला लागले, पण चालता चालता रस्त्यात यमदूतांची भेट झाली. सांगितलं, कुठून आलात? सांगितलं, मी माझ्या आईचं मरण चुकवून आलेलो आहे. आणि मग मरण चुकवून आलेलो आहे असा प्रश्न केल्याबरोबर त्या ठिकाणी गरुडाला यमदूतांनी सांगितलं, म्हणे वेडा आहेस? म्हणजे कस काय? ज्या ठिकाणी तुझ्या आईचं मरण होतं ना तिथंच तू नेऊन ठेवलेला आहेस, आणि ज्यावेळेस जाऊन पाहतोय तर काय, त्याच खोल बोगद्यामध्ये आई मरण पावलेली होती. म्हणजे कितीही मरण चुकवण्याचा प्रयत्न केला तरी मरण मात्र त्या ठिकाणी चुकत नाही. अंतकाळी मी परदेशी जाणून या मानसी. जीवनामध्ये अंतकाळ फार महत्वाचा आहे, आणि मग काही गोष्टी प्राप्त करत असताना अंतकाळ फार महत्वाचा आहे, आणि तो अंतकाळ कमवायला शिका. विठ्ठल विठ्ठल नेमकं म्हणजे काय करायचं तर लक्षात ठेवा, जीवन जगत असताना तुम्ही ऐश्वर्यावर प्रेम करता, संपत्तीवर प्रेम करता, तर शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीरैसे. शरीरायुड अपवित्र दुसरं काही नाही, म्हणून याच्यावरती ममत्व त्या ठिकाणी ठेवू नका. तुकोबारायणी त्या ठिकाणी सांगितलं, अहो माझी पत्नी अन्न अन्न करिता मरण पावली हो. एका वस्त्रावरती तिने आयुष्य काढलं, पण स्वतःच्या प्रपंचाचा कधी विचार केला नाही, म्हणून तुकोबारा हे जगद्गुरु झाले. विठ्ठल विठ्ठल मध्ये काय खातो काय नाही हे आम्हाला सुद्धा समजत नाही. काय खातो आम्ही कासा या सांगते. आवाज कमी करा. कैसे हे लागते नेनो मुखी. तुकोबारायांचे मेहुणे एक दिवस भोजन करण्यासाठी घरी आले आणि जिजाबाई सुंदर स्वयंपाकाचा बेत करत आहेत. पंचपक्वानाचं ताट तयार झालं आणि स्वतः जिजाबाईंचे भाऊ भोजन करण्यासाठी बसले. महाराज ऐका, भोजन करण्यासाठी बसले, प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घेत होते, पण कुठल्याही पदार्थामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं हे लक्षात नाही जिजाबाईंच्या. पण काही बोलत नाहीत, पण आता मीठ मागावं तर कसं मागावं. तुकोबाराय मात्र सपाट्याने खायला लागले, पण मेहुणे मात्र एक घास घ्या म्हटलं तरी घेत नव्हते. ज्यांच्यासाठी पाहुणचार केला होता ती घ्या घ्या म्हटलं तरी घेत नव्हते, पण आज ज्यांच्यासाठी केला होता ते मात्र घेत नाहीत, आणि ज्यांच्यासाठी केला नव्हता ते सपाट्याने खाऊ लागले. पण एवढं चाललं आणि 2 तासाच्या नंतर जिजाबाई भोजन करण्यासाठी बसल्या. पहिला घास तोंडात घातला, लक्षात आलं की कुठल्याही पदार्थामध्ये मी मीठ टाकलेलं नाही. ते ताट
तसंच्या तसंच बाजूला सारलं आणि जिजाबाई तुकोबारांकडे आली आणि प्रश्न विचारला, काय हो म्हणे तुम्हाला कळतं का नाही एवढा सुंदर स्वयंपाक बनवला, एकाही पदार्थामध्ये मी मीठ टाकलेलं नाही, पण तुम्हाला काही कळतं का नाही, मला कमीत कमी सांगावं तरी। अग आम्ही काय खातो हे आम्हाला सुद्धा कळत नाही। म्हणजे तुकोबार प्रपंचामध्ये राहतात, लक्षात ठेवा, संसारी असावे असूनही नसावे, भजन करावे सावकास, प्रपंचावरती ममत्व ठेवत नाहीत तर प्रभूच्या चरणावर प्रेम लावतात। विठ्ठल विठ्ठल नाही, जीवनामध्ये काय केलं हे फार महत्वाचं आहे। दादा पुन्हा एकदा ऐका, जीवन जगत असताना संत महात्मे भगवंताला एकच सांगतात, देवा जातायत ना आता तुम्ही निज धामाला, पण जाता जाता एक वस्तू आम्हाला देऊन जा। इतना तू करीना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तू करीना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके, गोविंद नाम लेके, गोविंद नाम लेके, जब प्राण तन से निकले, इतना तू करीना स्वामी जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का मट हो, यमुना का बन से मट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले। परमेश्वरा कंठात प्राण आलेला आहे आणि जाता जाता तुमच्या चरणाजवळ एक मागते, काय? जब कंठ प्राण नावे कोई रोग ना सतावे, जब कंठ प्राण नावे कोई रोग ना सतावे, यम तरस ना दिखावे, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले, इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले। एवढं कर प्रभू माझ्यासाठी, माझा प्राण जाते समयी कमीत कमी तुझं तरी नाव माझ्या तोंडात येऊ दे। विठ्ठल विठ्ठल आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही अंतकाळाच्या वेळेस, कारण जीवन जगत असताना पहा तुम्ही, पुनरपी जन्म पुनरपी मरणम इह संसारे कृतुस्तारे कृपया पारे पाहे पुरार, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद, पुनरपी जन्म पुनरपी मरणम, किंवा ज्ञानोपरायणी वर्णन केलं, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मेगा देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, आणि हे सोहळे आमच्या डोळ्याने आम्हाला पाहायचेत, पण पाहत असताना शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, महाराज संग कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर ऐसे, अपवित्र शरीर आहे, कितीही पवित्र करण्याचा प्रयत्न केला, पहा तुम्ही
जीवन जगत असताना आमचे संत महात्मे सांगतात पाप पुण्य समान असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख त्या ठिकाणी कमी येत असतं. पाप पुण्य समान समी तैच पावे जे कर्मभूमी जे पडे मिश्मी स्वर्ग गामी की नरकी. पाप पुण्य समान असेल तर पुढचा जन्म मनुष्याचा प्राप्त होतो असं संत वचन सांगत असतं. म्हणून जीवनामध्ये त्या ठिकाणी महात्मे वर्णन करतात शरीर जायाचे ठेवणे बाबा तुम्ही कितीही मोठे झालात कितीही ऐश्वर कमवलं तर एक दिवस हे शरीर ठेवायचं आहे. धरीसी अभिलाष झने मग महाराज अभिलाषा आम्ही कशावरती धरायची खरा तो एकची धर्म जगाला प्रेम मरी पावे खरा तो एकची धर्म फक्त जगावरती उपकार करणं हीच असली पाहिजे दुसरी मात्र कोणती नाही. शरीर जायाचे ठेवणे धरीसी अभिलाष जने ही आशा ममत्व हे दुःखाला कारणीभूत ठरणार आहे. मग त्याच्यासाठी महाराज वर्णन करतात हे सगळे काही आपण म्हणतो ना माझे आहेत हे सुद्धा आपले नाहीत अभंगाच्या तिसऱ्या.